तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण उमेदवाराला 200 पैकी चक्क 214 गुण देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. या घटनेनंतर एजन्सीकडून टेंडर काढून घेण्याची देखील मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. परीक्षा समन्वय समितीनंतर विजय वडेट्टीवारांनी देखील घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी अशी मागणी केली. दुसरीकडे आमदार सत्यजित तांबेंनी देखील पेपर फुटी प्रकरणी कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत पुरावे असतील तर द्या, फक्त वक्तव्यांवरून कारवाई केली जात नाही अशी प्रतिक्रिया गृहमंत्री फडणवीसांनी दिली आहे. सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून MPSCच्या माध्यमातून केला जातो, मात्र तरीही हे घोटाळे काय बंद व्हायला तयार नाही. आणि त्यामुळे याविरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो. विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू. नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत. पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल.